ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. बदलापूर पूर्वेकडील भागात स्फूर्ती हॉस्पिटलच्या मागे मन फाउंडेशन तर्फे इंदिरा वृद्धाश्रमाचा उद्घाटन सोहळा बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश गोडसे, नगरसेविका उज्ज्वला आंबवणे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. इंदिरा वृद्धाश्रमात वास्तव्यास येणाऱ्या प्रत्येक वृद्धांना हे वृद्धाश्रम आपलेसे वाटावे या हेतूने संचालिका भारती पोद्दार यांनी इंदिरा वृद्धाश्रमाची सुरुवात केली असून 8 ते 9 वृद्ध सध्या या ठिकाणी राहू शकतात व यासोबतच फक्त बदलापूर मधील नव्हे तर इतर परिसरातीलही वृद्ध या ठिकाणी राहण्यासाठी येऊ शकतात अशी माहिती संचालिका भारती पोद्दार यांनी आपले बदलापूरशी बोलताना दिली आहे. शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, नगरसेविका उज्ज्वला आंबवणे व शिवसेना विभाग प्रमुख विद्युत सावे यांनीही यावेळी इंदिरा वृद्धाश्रमाची सुरुवात केल्याबद्दल भारती पोद्दार यांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. बदलापूर शहरात शिरगाव परिसरात खरं पाहायला गेलं तर एकच वृद्धाश्रम आहे आणि हीच बाब, हीच संकल्पना लक्षात घेत खरं तर मन फाउंडेशन तर्फे बदलापूर स्टेशन परिसरात स्फूर्ती हॉस्पिटलच्या एकदम मागेच एक इंदिरा वृद्धाश्रमाचा उद्घाटन करण्यात येत आहे आणि याच्या संचालिका भारती पोद्दार सध्या आपल्यासोबत उपस्थित आहेत. नेमका हेतू काय आहे या मागचा आपण जाणून घेऊ, त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली मी 15 वर्षापासून या फील्ड मध्ये आहे, पण बाहेरच्या बाहेरून मी सोशल वर्क करते. स्कूलसाठी, आदिवासी स्कूलसाठी मी काम करते 15 वर्षापासून. जसं मी माझं जागृती फाउंडेशन एक संस्था आहे नाशिकला, मी लोणी वाढीवर ह्या ज्या आदिवासी एरियामध्ये मी बऱ्यापैकी काम केलं आहे. खर्डीपासून ते परत तिकडे आपलं बदलापूरपासून पुढचे जुईली वगैरे सगळ्या शाळांचं मी कामं केलेली आहे. आता ही जी संकल्पना मी आणली, मी माझे खूप वर्षापासूनचं माझं हे स्वप्न होतं की ज्या आई अशा आहेत की त्यांना मला असं घर द्यायचं होतं की त्यांना तिथे आपलं वाटलं पाहिजे, माझ्या घरात मी राहते हे त्यांना वाटलं पाहिजे. ते माझ्या डोक्यात आहे खूप वर्षापासूनच. ते आता हे पूर्णत्वाला ते स्टार्ट होतंय, छोट्या स्वरूपात का असे ना, पण स्टार्ट होत आहे. इंदिरा वृद्धाश्रमात साधारण आता सध्या तरी किती वृद्ध? सध्या आपण 8 ते 9 लोकांची आपण सोय इथे केलेली, कारण छोटी जागा आहे. पण इनकेस जर पुढे आपल्याला अजून आपल्याला करता आलं तर आपण त्यासाठी आपण पुढे सोय करूया. काय आव्हान करायला? आव्हान एवढंच करेल की खरंच त्यांना असं वाटतंय की माझ्या वृद्धाश्रमात येऊन त्यांना आपलं घर म्हणून वाटत असेल, त्यांनी खरंच माझ्याकडे यावं, मी माझी आई म्हणून मी त्यांना सांभाळेल. शहरातील वृद्धांना या वृद्धाश्रमात ज्यांना यायचं असेल त्यांना फक्त हे घर आपल्याचे वाटावे याच हेतूने एकंदरीत भारती त्यांनी ही वृद्धाश्रमाची आजपासून सुरुवात केलेली आहे. काय सांगाल एकंदरीत ताई या संकल्पनेबद्दल? मन फाउंडेशन वृद्धाश्रमला त्यांनी जे सुरुवात केलेली आहे ते खूपच चांगले आणि त्यांना त्याबद्दल मला शुभेच्छा आहे. आणि त्यांना काही मदत लागली तर आम्ही त्यांना करायला तयार आहोत. वामनदादा शिवसेने शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे हे सुद्धा त्यांना भरपूर मदत करतील, त्यांना काही ग्रँड वगैरे मिळवून देतील. खरं तर वृद्धाश्रम ही संकल्पना वृद्धांची सेवा करण्यासाठी राबवली गेली, आपल्याकडे ही संकल्पना आली आणि भारती मॅडमनी आज बदलापूरमध्ये हे इंदिरा वृद्धाश्रमाचं उद्घाटन करून खरं तर त्यांनी एक वृद्धांची सेवा करण्यासाठी जे पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी खरोखर अभिनंदन करतो. आणि खरं तर वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना यायची वेळ येऊ नये देवाच्या कृपेने, पण तशीच वेळ आल्यानंतर या ठिकाणी त्यांच्याकडून वृद्धांची खूप चांगल्या पद्धतीने सेवा होईल अशी आपण एक आशा बाळगू आणि त्यांना मी पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व शिवसेना परिवारातर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. संचालिका भारती पोद्दार यांनी इंदिरा वृद्धाश्रम सुरू केलेला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. ह्यामुळे बदलापूरमध्ये अनेक वृद्ध आहेत ज्यांना कोणी त्यांचे नातेवाईक बघत नाहीत, त्यांची इथे सोय होऊ शकेल आणि त्यांना इथे लाभ मिळू शकेल. तसेच आदिवासी भागातली जी काय आहेत की ज्यांना कोण दारूच्या नशेत असतात किंवा काय असतात तर त्यांना जर काय इथे आधार मिळाला तर खूप बरं होईल. सदर कार्यक्रमादरम्यान शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश गोडसे, नगरसेविका उज्ज्वला आंबवणे, शिवसेना शाखा प्रमुख रमेश राठोड, संचालक श्रुती हॉस्पिटल सोमनाथ लांबतुरे, समाजसेवक सुनील देसाई, शिवसेना विभाग प्रमुख विद्युत सावे, उपविभाग प्रमुख मीनल सावे हे उपस्थित होते.
कॅमेरामॅन प्रणाली न्यायनीतसह श्रद्धा ठोबरे, आपले बदलापूर।